नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर न्यूज विथ सेलिब्रिटी अँकरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या स्टुडिओत जी अभिनेत्री आली आहे, तिला लहानपणापासूनच अभिनयाचं बाळकडू मिळालंय, त्यामुळे वयाच्या 15व्या वर्षीच तिनं पडद्यावर पदार्पण केलंय. त्यानंतर गोष्ट छोटी, डोंगरा एवढी, तारे जमी पर, बाजी, शोर इन द सिटी, हप्पा हुय्या अशा सिनेमांमधून, लज्जासारख्या मालिकेतून तिनं आपल्या अभिनयाची दखल घराघरात घ्यायला लावली. एकापेक्षा एक अप्सरा आली या रियालिटी शोमध्येही तिनं भाग घेत आपलं नृत्य कौशल्य दाखवलं होतं. जाहिराती तसंच दोन स्पेशल नाटकातही तिची प्रमुख भूमिका होती. आता ती पुन्हा एकदा आपल्या अभिनयाचे जादू दाखवणार आहे. ती झी युवा वाहिनीच्या गुलमोहर या नव्या मालिकेतून काय आहे तिची भूमिका जाणून घेऊया गिरीजाकडूनच. गिरीजा, सर्वप्रथम खूप खूप स्वागत आहे तुझं झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये. तुझ्याकडून बरंच ऐकायचंय, विशेषतः गुलमोहरबद्दल आम्हाला तुझ्याकडून ऐकायचंय. मात्र आज आधी आपण बातम्यांनी सुरुवात करूया. येस, बातमी एका आगळ्या वेगळ्या संमेलनाची. नांदूर मध्यमेश्वर मध्ये गोदेकाठी पक्ष्यांचा मेळावा भरलाय. थंडीतला एक वीकेंड पक्ष्यांबरोबर साजरा करण्याची उत्तम संधी तुम्हाला आहे. पाहूया थेट या पक्ष्यांच्या संमेलनातून एक ग्राउंड रिपोर्ट. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यावर आपण आहोत. महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून याची ओळख आहे. हिवाळ्यामध्ये संपूर्ण देशातून परदेशातून पक्षी या ठिकाणी मुक्कामास येतात आणि त्यामुळे या ठिकाणी दरवर्षी पक्ष्यांचं संमेलन होतं. मात्र यावेळेस पक्षी संमेलन आयोजित करून पक्षी निरीक्षकांची तीर्थयात्रा या ठिकाणी भरते आहे. ती 3 दिवसासाठी आजपासून ही पक्षी निरीक्षकांची यात्रा सुरू होते. या गोदावरी तीरी आपण बघू शकतोय या पक्षी अभयारण्याचं विहंगम दृश्य. गेल्या 150 वर्षापासून या ठिकाणी पक्ष्यांची वस्ती आहे. 3 नद्यांचा संगम या ठिकाणी होतो, ज्यामध्ये गोदावरी, कादवा आणि दारणा या 3 नद्या आपल्याला एकत्रित या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि हे पाणथळ म्हणजे आज पक्ष्यांचं तीर्थक्षेत्र झालं आहे. पक्ष्यांच्याच नजरेतून, म्हणजे ज्याला आपण आय बर्ड व्ह्यू म्हणतो, त्या नजरेतून आपण हे विहंगम दृश्य या अभयारण्याचं बघतोय. अनेक पक्षी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अनेक फ्लेमिंगो, वेगवेगळ्या पद्धतीचे परदेशी पक्षी आज या ठिकाणी वास्तव्यास आहेत. आणि हे बघण्यासाठी अनेक पक्षी निरीक्षक आज या नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यावर आलेले आहेत. हे अभयारण्य 3 दिवस पक्ष्यांच्या किलबिलाटासह गजबजणार आहे. त्यांचा अभ्यास या ठिकाणी पक्षी निरीक्षक करणार आहेत. आणि त्यामुळे आपल्याला पूर्ण सगळ्या लोकांना हे विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे. या धरणातून अनेक वर्ष या ठिकाणी जो एक वेगळा वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे, एक वेगळी जैवविविधता या ठिकाणी तयार झाली आहे. आणि त्यामुळेच आज ती जन्माला आल्यापासून तिच्या खांद्याची हालचालच होत नव्हती. त्यासाठी तिचे आई वडील बऱ्याच रुग्णालयात फिरले, पण उपचार आणि पैशांचं गणित काही जुळेना. त्यातच शस्त्रक्रिया करताना एक मोठी अडचण आली, पण शेवटी वाडिया हॉस्पिटलनं यामध्ये पुढाकार घेतला आणि कर्नाटकातून आलेल्या एका चिमुरडीवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. परळच्या वाडिया रुग्णालयात उपचार घेत असलेली ही दीपिका यादव मूळची कर्नाटकची. वडील मोल मजुरी करतात, आई गृहिणी. दीपिकाला झालेल्या आजारावर उपचार करण्यासाठी बंगळुरूच्या रुग्णालयानं नकार दिला, पण त्यांना मदत केली ती मुंबईतल्या वाडिया रुग्णालयानं. ब्रेकियल फ्लेक्सस आजारामुळे दीपिकाच्या उजव्या खांद्याच्या हालचालींवर मर्यादा आल्या होत्या. ब्रेकियल प्लेक्सस हा आजार जन्मावेळी होतो. प्रसूतीवेळी बाळ आत अडकलं असेल तर ते बाहेर खेचताना त्याच्या खांद्याचे स्नायू दुखावले जातात, ज्यामुळे खांद्याची हालचाल होऊ शकत नाही. यासाठी शस्त्रक्रिया करणं गरजेचं असतं. दीपिकावरही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय झाला, पण दीपिकाला दुर्मिळ असा रक्तदोष होता. रक्त गोठण्यासाठीचा फॅक्टर 7 याची दीपिकाच्या शरीरात कमतरता होती, त्यामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया होत नाही आणि रक्तस्त्राव सुरूच राहतो. फॅक्टर 7 कमतरता दूर करण्यासाठी व्हायल नावाचं औषध द्यावं लागतं. या 1 ग्रॅम व्हायलची किंमत आहे तब्बल 48,000. दीपिकाला असे 18 व्हायल डोस देण्याची गरज होती. त्यासाठी 9 लाख रुपये खर्च आला. दीपिकाची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळं इतका खर्च करणं शक्य नव्हतं, पण हा सगळा खर्च वाडिया रुग्णालयानं उचलला आणि दीपिकाच्या खांद्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. जैसे हमारा हिमाटोलॉजी डिपार्टमेंट ने बोला गया, उस तरीके से हमने फैक्टर 7 चालू किया
और सर्जरी में कोई दिक्कतें नहीं आई और जैसे आप अभी देख रहे हो बेबी इज आउट ऑफ डेंजर एंड शी इज वेरी वेल। इसका खर्चा टोटल अभी तक 10 लाख के ऊपर गया है जो पूरा अस्पताल ने दिया है क्योंकि उनके पेरेंट्स अफोर्ड नहीं कर पाते। पूरा नॉर्मल हो गया सर, मेरे को बहुत खुशी है, पहले ऐसा नहीं था सर। अभी 2 दिन के पहले वो आईसीयू में रखा, फिर वापस 10 दिन तक इंजेक्शन दिया, सब वही देख रहे हैं। मेरे को 1 रुपये भी खर्चा नहीं किया सर वाडे हॉस्पिटल, बहुत भगवान जैसा है मेरे को। दीपिकावरचं संकट सध्या दूर झालं असलं तरी भविष्यात तिला जखम होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे। 6 आठवड्यांनी आम्ही प्लास्टर काढू आणि त्यानंतर तिला फिजिओथेरपीला ठेवून घेऊ आणि मग दर 3-4 महिन्यात एकदा बघू। त्यांना माहिती आहे ते दाबून धरतात तिचं थांबतं छोट्या मोठ्या जखमांना, लहान मुलं पडतात जखम होतात, सो तिला छोट्या जखमांना देत नाही फॅक्टर 7, पण जर प्लॅन केलेली सर्जरी असेल तर द्यायलाच पाहिजे। दीपिका सारखा फॅक्टर 7 दुर्मिळ रक्तदोष असणाऱ्यांची संख्या तशी खूप कमी आहे, परंतु त्यांच्यावरील उपचारांसाठी मात्र भरमसाठ खर्च येतो। पण वाडियाच्या पुढाकारानं या चिमुरडीच्या चेहऱ्यावरचं हास्य परत आलंय। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदच्या दरम्यान एक महिलेला नागपुरात प्रसूती वेदना सुरू झाल्या। एक टॅक्सीवाला या महिलेच्या मदतीला धावून आला, मात्र दवाखान्यात नेत असतानाच टॅक्सीतच महिलेनं एका बाळाला जन्म दिला, त्यामुळे बाळाचं नामकरण होण्याआधीच हे बाळ नागपुरात चर्चेचा विषय झालंय। 3 जानेवारीला रात्री 12 वाजता पांजरा वस्ती इथे एकही वाहन नव्हतं। महाराष्ट्र बंदमुळे सर्वत्र सामसूम झालं होतं। त्याचवेळी पांजरा परिसरात कांचन मेश्राम यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या। त्यांचे पती धनराज यांनी ऑटो रिक्षा किंवा एखादं वाहन शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र एकही वाहन महाराष्ट्र बंदमुळे मिळत नव्हतं। सुमारे 10 किलोमीटर लांब सदर परिसरात शहजाद खान यांची एक कॅब उभी होती, मात्र मेश्राम यांच्याकडे असलेली इमर्जन्सी लक्षात घेत शहजाद यांनी कॅब त्यांच्याकडे नेली। तोवर कांचन यांच्या कळा प्रचंड वाढल्या होत्या। 10 किलोमीटर लांब असलेल्या डागा हॉस्पिटलकडे कॅब निघाली, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच कॅबमध्ये बाळाचा जन्म झाला। गाडीमध्ये त्रास होत होता मला, मग ड्रायव्हरमध्ये थांबा थांबा आता 5-15 मिनिटं थांबा मग तुम्हाला पोहोचत आहे असं करून नाही त्यानं तरी फास्टमध्येच गाडी चालवली, मग असं करता करता नाही झाला असेल तर मग गेटपाशी जाऊनसनीच बाळा येऊन गेला। असं वाटत एक देवासारखाच आमच्यासाठी उभा झाला आहे, असं वाटत आहे वेळेवर कोणी ड्रायव्हर चालवते की नाही चालवत, पण आमच्यासाठी अर्ध्या रात्रीला ते तयार झाले न येऊ शकले आमच्यासाठी, तर तेच खूप अभिनंदन वाटत आहे आम्ही त्यांचं। शहजाद यामुळे प्रचंड घाबरले होते, बाळंतीण महिलेला काही झाल्यास आपल्यावर दोष येईल अशी भीती त्यांना वाटत होती, मात्र आपलं कर्तव्य लक्षात घेऊन त्यांनी कॅब काळजीनं चालवली। आई आणि बाळ यांना डॉक्टरांच्या हातात सुरक्षित पोहोचल्यावर समाधान वाटल्याचं शहजाद सांगतात। गाडी चलाने लगा तो रास्ते में शांतिनगर के फ्लाईओवर के पहले मुझे एहसास हुआ कि कुछ तो भी हो गया, तो बूढ़ी अम्मा ने भी बोला पीछे बैठ के कि हो गया, तो अब गाड़ी बीच में तो रोक नहीं सकता था, मैं सीधा डागा हॉस्पिटल जाके मैंने गाड़ी स्टॉप किया तो देखा तो डिलिव्हरी हो चुकी थी गाडी में। संपूर्ण राज्य बंद असताना धोका पत्करून आपल्या मदतीला धावलेले शहजाद खान मेश्राम कुटुंबियांसाठी देवदूतच वाटतात। खूप गडबड मसली होती, आम्ही आम्हाला असं वाटलं की थांबाई थोड्या वेळ काहीतरी होईन आम्हाला धोका होईल असं वाटत होतं, आमच्या जीवात जीव होता नाही, मग आमचा तो ड्रायव्हर म्हणत होता आम्हाला का थांबा तुम्ही घाबरा नको मी 5 मिनिटात गाडी नेत आहे, तर त्यानं बिचाऱ्यानं 5 मिनिटात गाडी नेली, मग गेटपाशी जाताना डिलिव्हरी तिची गाडीमध्येच झाली, तर मी ना असं हातानं पकडलं त्या बाळाले हातानं पकडलं, माझी मुलगी धावत गेली नर्साले बोलवून आणलं, नर्स आल्या दोघीजणी तिनं नार वगैरे कापलं, मग मी ना बाळाले पकडलं आणि त्या नर्सानं माझ्या मुलीनं बैले घरात आतमध्ये नेलं। शहजाद यांनी केलेली कामगिरी पाहून ओला कंपनीने त्यांना ड्रायव्हर ऑफ द मंथ हा सन्मान दिलाय, तसंच धावत्या कॅबमध्ये जन्मलेल्या बाळाला आणि त्याच्या आईला ओला कंपनीने पुढील 5 वर्ष मोफत राईड देण्याचा निर्णय घेतलाय। जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर। सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेले चारुदत्त सरपोतदार यांचं पुण्यात निधन झालं आहे। चारुकाका सरपोतदार या नावानं ते सुपरिचित होते, अल्प आजारानं त्यांची प्राणज्योत मालवली। ते 87 वर्षाचे होते, हिंदू महासभेचं उपाध्यक्ष अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं, तसंच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होते, पुणे खाद्यपेय विक्रेता संघाचेही ते अध्यक्ष होते।
त्यांच्यावर उद्या सकाळी 10 वाजता पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषदेत निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. मोहन जोशी गट विरुद्ध प्रसाद कांबळी गट असा यावेळी निवडणुकीचा आखाडा रंगण्याची चिन्ह आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत, मात्र यात नाट्य परिषदेचे माजी कार्यवाह दीपक करंजीकर यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आलाय, तर डॉक्टर अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्जही बाद करावा अशी मागणी प्रसाद कांबळी गटाच्या काही सदस्यांनी केली आहे. आता बातमी दोन क्रिकेटवीर मित्रांची. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या मैत्रीनंतरच्या मतभेदाच्या बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील, पण मात्र दोघांची पुन्हा गट्टी जमल्याची बातमी तुम्ही ऐकली आहे का? नाही ना. आम्ही घेऊन आलो आहे ही सुवार्ता. निमित्त होतं विनोद कांबळीचा वाढदिवस. BKC-च्या MCA-त विनोद कांबळीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चक्क सचिन तेंडुलकर अवतरला आणि विनोदला वाढदिवसाचं मेमोरेबल गिफ्ट मिळालं. याच संदर्भात विनोद कांबळीनं आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याशी संवाद साधत सचिन बाबतच्या अनेक आठवणी जागवल्या. विनोद कांबळी खरं तर या नावाला वेगळ्या कुठल्या ओळखीची गरज नाही. क्रिकेट विश्वातलं हे एक खूप मोठं नाव आणि खूप मोठे विक्रम ज्यांच्या नावावर आहेत असे विनोद कांबळी आपल्यासोबत आहेत. नुकताच त्यांचा 45वा वाढदिवस साजरा झाला आहे. आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी काही खास गप्पा मारणार आहोत. सर, बिलेटेड हॅपी बर्थडे. 45वा वाढदिवस खूप वेगळा, इतर वाढदिवसांपेक्षा हा वाढदिवस खूप वेगळा आहे अशी सगळीकडे चर्चा सुरू झालेली आहे. बालपणीचा जीवश्य कंठस्थ मित्र या वाढदिवसाला सोबत होता. काय सांगाल, अन्य वाढदिवसांपेक्षा वेगळा वाढदिवस कसा होता? एवढंच सांगेन की ज्यावेळी शाळेत असताना पण आम्ही खूप वाढदिवस एका दिवसा एकमेकांचे साजरे केले होते. आणि राजून आठवते ज्यावेळी भारताला खेळताना मी जयपूरला ज्यावेळी माझ्या 18-23 वर्षाचा होतो त्यावेळी पण सेंच्युरी केली वाढदिवसाच्या दिवशी. त्या दिवशी पण सचिन हजर होता तिकडे ग्राउंडमध्ये येतो मी आणि ड्रेसिंग रूममध्ये तो मला अजून आठवतोय तो क्षण की जयपूरला आम्ही जो सेलिब्रेशन केला होता तो. मग त्याच्यानंतर मग थोडे बिझी झालो आम्ही सगळे, खेळत राहिलो, खूप वेळा भेटलो बर्थडेच्या दिवशी पण. पण हा आत्ता तो झाला, तो एकदम सांगेन की खूप गॅपनंतर वाढदिवसाच्या वेळी आम्ही एकमेकांना आम्ही मेसेज करायचो. सचिन बिझी होतो, मी पण बिझी होतो, त्याच्यामुळे मला आम्हाला वेळ मिळाला नाही तेवढं भेटायला. पण हा एक एवढं सांगेन की 45वा वाढदिवस होता आणि आम्ही एकत्र आलो आणि खूप खूप छान वाटलं. म्हणजे एकदम असं वाटलं की आता मी परत 15 वर्षाचा झालोय. अलीकडच्या काळात जे एकूण दिसत होतं की सचिन आणि विनोदमध्ये दुरावा निर्माण झाला होता, काही मतभेद निर्माण झाले होते, खूप वर्ष हे मतभेद राहिले आणि मग हे मतभेद आता संपुष्टात येताना अलीकडच्या काळात दिसत, विशेषतः आता शिक्कामोर्तब झाले ज्या दिवशी वाढदिवसाला सचिन काल हजर राहिला आणि तो सेलिब्रेट केला. मतभेद का निर्माण झाले आणि ते कसे संपुष्टातही आले? कारण लोकांना, क्रिकेट चाहत्यांना आणि तुमच्या फॅन्सनाही खूप इंटरेस्ट असतो या सर्व. बघा, मी एवढंच सगळ्यांना क्लिअर करू इच्छितो की आमच्यात जे काय होतं ते आम्ही ज्यावेळी त्याचा वाढदिवस असायचा, माझा असायचा, काही आपले फेस्टिवल असायचे, तर आम्ही एकमेकांना मेसेजेस चालू असायचे. लोकांना हे थोडा गैरसमज झालाय की आम्ही एकदम तुटलोय वगैरे. नाही नाही, आम्ही कॉन्स्टंट टच मध्ये होतो, एकमेकांशी बोलत होतो आणि हा एक मोठा क्षण समोर आला. तर मला जे काय असेल ते मी ते मागे टाकलंय, तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं. आम्ही एक चांगली नवीन सुरुवात आहे आणि ती सुरुवात आता कुठे मला नाही वाटत की आता कुठे थांबणार. आणि काय सांगाल की कशा पद्धतीने पुढच्या आणखी वाटचाल असेल? आता ते हीच आहे, मी जसं आता मी आता बरं वाटतं की मैदानावर येऊन हिरवगार एकदम, खूप वर्षांनी मी मिस करत होतो. आणि आता तुम्ही जसं बोललो की जसं कोचिंग 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 आता एप्रिल मध्ये
तुम्हाला संधी असेल, जॅनमध्ये सचिनने पुढाकार घेतला, एप्रिलमध्ये सचिनचा वाढदिवस असताना असंच मोठं सेलिब्रेशन विनोद कांबळेंकडून पाहायला नाही, सरप्राईज ठेवतो सरप्राईज. ओके, थँक्स अ लॉट. झी 24 तशी बोललात, तुम्हाला पुढच्या वाटचालीविषयी शुभेच्छा. थँक्स अ लॉट. व्हिडिओ संदेश भाईकर, दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. फरुखाबाद घराण्याचे ज्येष्ठ तबलावादक पंडित अनिंदो चॅटर्जी आणि बनारस घराण्याचे ज्येष्ठ तबलावादक पंडित कुमार बोस यांच्या जुगलबंदीची रंगत रसिक पुणेकरांना अनुभवता आली. रमणबाग प्रशालेच्या मैदानावर आयोजित वसंतोत्सव महोत्सवाचं पहिलं सत्र या दोन तबला नवाजांनी गाजवलं. इथे घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.